हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूजा क्रिएटिव्हिटी। आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे झटपट बनणारा असा रव्यापासून उत्तप्पम। चला तर वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच साईडच्या बेल आयकन बटनला सुद्धा प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला आलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील। उत्तप्पम बनवण्यासाठी इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक। त्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत अर्धा चम्मच सोडा आणि चवीनुसार मीठ। हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि मिक्स करून झाल्यानंतर इथे मी अर्धा कप दही घेतलेलं आहे, तेही आपण आता यामध्ये मिक्स करूया। आणि दही मिक्स करून झाल्यानंतर आपण आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकूया आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपली कन्सिस्टन्सी यायला हवी। आणि याला आता आपण 10 मिनिटासाठी साईडला ठेवूया। इथे आपले 10 मिनटं आता झालेले आहेत, बघू शकता अशा प्रकारे हे बॅटर यायला हवं। त्यानंतर इथे गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे, त्यावरती आता आपण हे व्यवस्थित तेल लावून घेऊया आणि त्यावरती हे बॅटर पळीच्या साहाय्याने टाकून घेऊया। आणि अशा प्रकारे आपण त्याला उत्तप्पमचा आकार देऊया, बघू शकता। त्यानंतर त्यावरती आपण थोडं लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची हे ऑप्शनल आहे, त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा हे व्यवस्थित टाकून घेऊया। आणि अशा प्रकारे थोडं कांद्यावरती प्रेस करून घेऊया, बघू शकता। आणि आपल्याला हे लो फ्लेमवरती होऊ द्यायचं आहे। त्यानंतर थोडं आपण उत्तप्पमवरती आणि उत्तप्पमच्या साईडला तेल टाकून घेऊया। आता ही उत्तप्पमची एक साईड झालेली आहे, याला आता परतून देऊया। अशा प्रकारे आणि 5 मिनिटानंतर आपली ही दुसरी साईडसुद्धा रेडी आहे। याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, बघू शकता आपला हा उत्तप्पम तयार आहे। तेव्हा नक्की एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।